नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे 13 जुलै 2020। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी आपण जर चॅनलला जर पहिल्यांदा जर भेट दिली असेल तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज सकाळी 7 वाजता जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। या ठिकाणी दररोजचा व्हिडिओ हा फक्त 10 मिनिटाचा असतो। 10 मिनिटांमध्ये आपण 13 प्रश्न पाहत असतो आणि जो काही शेवटचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी असतो, म्हणजे शेवटचा प्रश्न हा तुमचा अभ्यास किती झाला आहे हे पाहण्यासाठी असतो, ठीक आहे। आणि हे जे काही प्रश्न आहेत ते आपण एक्स्ट्रा डिटेलसकत पाहत असतो, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाची आजूबाजूची माहिती सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे शेवटचा प्रश्न तुम्हाला येतो की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्या अगोदर काल दिलेला तुमच्यासाठीचा प्रश्न होता तो पाहूया। संस्कृती मंत्रालय 2 जून ते 12 जुलै 2020 या कालावधीत संकल्प पर्व साजरा करेल। काय करेल? संकल्प पर्व साजरा करेल। हा जो काही संकल्प पर्व आहे तो कशाशी रिलेटेड आहे, म्हणजेच कशाशी संबंधित आहे? शालेय मुलांसाठी ऑनलाईन वर्ग, पोलिओ लसीकरण, वृक्षारोपण की यापैकी नाही? तर बऱ्याच मुलांनी काल उत्तर दिलं होतं कमेंट बॉक्समध्ये, त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे, त्या सर्वांचे मनातून आभार। तर याचा आन्सर काय असणार आहे? वृक्षारोपणशी संबंधित आहे। काय? संकल्प पर्व। या ठिकाणी 2-3 प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। संकल्प पर्व कशाशी रिलेटेड आहे? तर वृक्षारोपण म्हणजेच प्लांटेशन। संकल्प पर्व कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं आहे? तर ते कोणतं मंत्रालय आहे? संस्कृती मंत्रालय। आणि संकल्प पर्व संस्कृती मंत्रालयाने किती ते किती या कालावधीत सुरू केला आहे? तर तो किती ते किती मध्ये सुरू केलेला आहे? 2 जून ते 12 जुलै 2020 या कालावधीत सुरू केलेला आहे, ठीक आहे। चला पहिला क्वेश्चन पाहूया। UPI मल्टीबँक मॉडेलसाठी फोन पेने अलीकडे खालीलपैकी कोणत्या बँकांशी करार केला आहे? ॲक्सिस बँक, HDFC बँक, इंडस बँक की ICICI बँक? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, ICICI बँकेसोबत फोनपेने अलीकडेच करार केलेला आहे। कशासाठी? UPI मल्टीबँक मॉडेलसाठी। क्लिअर? या ठिकाणी ICICI बँकेचं वर्णन करण्यात आलं तर ICICI बद्दल 2-3 गोष्टी जाणून घेऊया। ICICI बँकेची स्थापना केव्हा झाली विद्यार्थी मित्रांनो? जून 1994 ला। ICICI बँकेचे CEO कोण आहेत? संदीप बक्षी। आणि ICICI बँकेचं हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय कुठं आहे? मुंबई या ठिकाणी, ठीक आहे। प्रत्येक प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येतं की नाही हे सुद्धा तुम्ही चेक करा। आणि जो पण प्रश्न तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो तो तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या। दुसरा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या देशासह फोलोगच्छू म्हणजेच संयुक्त उद्यम जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी भारताने करारावर स्वाक्षरी केलेल्या आहेत? मग ते कोणत्या देशासोबत करार केला आहे? म्यानमार, नेपाळ, भूतान की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, भूतान या देशासह खोलंगच्छू जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी भारताने स्वाक्षर केलेल्या आहेत। या ठिकाणी वर्णन करण्यात आलं आहे भूतानचं। तर भूतानचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत? लोटे टीशेरिंग। कॅपिटल काय आहे भूतानची? थिम्पू। आणि भूतानची करन्सी काय आहे? BTN। मला कोणी सांगू शकेल या BTNचा लॉंग फॉर्म काय आहे? जर कोणाला येत असेल तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळवा। तिसरा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो। अलीकडेच जागतिक बँकेने कशाचं वर्णन करण्यात आलं आहे? जागतिक बँकेचं। यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वर्ल्ड बँक। जागतिक बँकेने खालीलपैकी कोणत्या राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रासाठी कर्ज करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत? मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, तमिळनाडू या राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रासाठी कर्ज करारावर जागतिक बँकेने स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत। या ठिकाणी वर्णन करण्यात आलं आहे तमिळनाडू या राज्याचं। तर तमिळनाडू राज्याचे CM कोण आहेत? EK पलानीस्वामी। तमिळनाडू राज्याचे गव्हर्नर कोण आहेत? बनवारीलाल पुरोहित। आणि तमिळनाडूची कॅपिटल काय आहे? चेन्नई। आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? हा होता तिसरा क्वेश्चन। चौथा क्वेश्चन पाहूया। अलीकडेच जागतिक बँकेने परत जागतिक बँकेचं वर्णन करण्यात आलं आहे तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वर्ल्ड बँक। जागतिक बँकेने 6 भारतीय राज्यांमधील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी टिंबटिंबच्या कर्जास मान्यता दिलेली आहे। 500 दशलक्ष डॉलर्स, 600 दशलक्ष डॉलर्स, 700 दशलक्ष डॉलर्स की यापैकी नाही? तर चौथ्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक पहिला, 500 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जास मान्यता दिलेली आहे। कोणी दिलेली आहे? वर्ल्ड बँकने। त्यालाच काय म्हणतात? जागतिक बँक। तर जागतिक बँकेची स्थापना केव्हा झाली विद्यार्थी मित्रांनो? जुलै 1994 ला। त्याचे फाउंडर कोण आहेत? जॉन अँड हॅरी। आणि त्याचं मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर कुठे आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी। क्लिअर? आलं लक्षात? चला पाचवा क्वेश्चन बघूया। NFL
काय म्हटलं आहे, NFL म्हणजेच नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने विनामूल्य शेतकऱ्यांच्या दरात मातीच्या नमुन्याची चाचणी घेण्यासाठी 5 मोबाईल माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. मग हे जे काय NFL आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे? आग्रा, उत्तर प्रदेश, हरियाणा, नोएडा. तर पाचव्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी, नोएडा या ठिकाणी NFLचं मुख्यालय आहे. NFLचा लॉन्ग फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो? नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड. या ठिकाणी सहावा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रात सुरू झालेल्या जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरपी प्रोजेक्टला काय नाव दिलं आहे? संकल्प, प्रकल्प संकल्प, प्रकल्प रक्षक, प्रकल्प प्लॅटिना की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, प्रकल्प प्लॅटिना असं नाव दिलेलं आहे. कशाला? जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरपी प्रोजेक्टला. प्रश्न दोन तीन प्रकारे फिरून सुद्धा विचारले जाऊ शकतात. एक तर पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात सुरू झालेल्या जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरीचं नाव काय. दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी प्रोजेक्ट कुठे सुरू करण्यात आला आहे असा पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं वर्णन करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय उद्धवजी ठाकरे, राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि कॅपिटल आहे मुंबई. ठीक आहे, अशा गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. या ठिकाणी जुलै महिन्यातील आपण काही महत्वाच्या दिवसावर आपण एकदा नजर टाकू. 1 जुलैला असतो राष्ट्रीय चिकित्सक दिवस म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिवस. तो कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? डॉक्टर BC रॉयच्या. तसेच 1 जुलैलाच आपल्या महाराष्ट्र राज्याचा कृषी दिन सुद्धा असतो. तो कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? वसंतराव नाईक यांचा जन्मदिवशी साजरा केला जातो. त्यानंतर 11 जुलैला काय असतो? जागतिक लोकसंख्या दिवस असतो. 19 जुलैला काय असतो? बँक राष्ट्रीयकरण दिवस असतो. त्यानंतर 22 जुलैला काय असतो? राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिवस असतो. त्यानंतर 26 जुलैला काय असतो? कारगिल विजय दिवस असतो. आणि शेवटी 28 जुलैला काय असतो विद्यार्थी मित्रांनो? सामाजिक आरोग्य दिवस. या ठिकाणी तुम्हाला या स्लाइडचा जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, सातवा क्वेश्चन पाहूया. उत्तराखंड वन विभागाने टिंबटिंबमध्ये भारताचा पहिला लिकेन म्हणजे लिकेन पार्क विकसित केला आहे. जोशीमठ, मुनस्यारी, नैनिताल की यापैकी नाही? तर सातव्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, मुनस्यारी. या ठिकाणी भारताचा पहिला लिकेन पार्क विकसित केला आहे. कोणी केला आहे? उत्तराखंड वन विभागाने. या ठिकाणी उत्तराखंड या राज्याचं वर्णन करण्यात आलं आहे. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्रिवेंद्र सिंग रावत. राज्यपाल आहेत बेबी राणी मौर्य आणि राजधानी आहे देहराडून. क्लियर. या ठिकाणी आठवा प्रश्न पाहूया. अलीकडे खालीलपैकी कोणी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स चा राजीनामा जाहीर केला आहे? सय्यद अली शाह गिलानी, मेहबूबा मुफ्ती, शबीर शाह की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ए, सय्यद अली शाह गिलानी यांनी ऑल इंडिया पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचा राजीनामा जाहीर केलेला आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक मनातून विनंती की आपल्याला हा जो मराठीमधला उपक्रम चालू आहे ना तो जर तुम्हाला आवडत असेल किंवा आमचं जे हे सादर करण्याचं जे काही प्रेझेंटेशन आहे हे जर तुम्हाला आवडत असेल किंवा हा मराठी मायबोली भाषेतला उपक्रम जर आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला तुमचा सपोर्ट दाखवू शकता. या ठिकाणी नववा प्रश्न पाहूया. जगातील तिसरा सर्वात मोठा व्यापार स्टेडियम कोणत्या शहरामध्ये बांधला आहे किंवा बनला आहे? मुंबई, पुणे, दिल्ली की जयपूर? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवव्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, जयपूर. या ठिकाणी जगातील तिसरा सर्वात मोठा व्यापार स्टेडियम बनलेला आहे. या ठिकाणी दहावा क्वेश्चन पाहूया. इस्रोच्या मंगळयानने 1 जुलै 2020 रोजी मंगळातील सर्वात मोठा चंद्र चे छायाचित्र काढले. तर या चंद्राचं नाव काय ठेवण्यात आलं आहे? रेजोस, डेमोस, फोबोस की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो दहाव्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक सी, फोबोस असं त्या चंद्राचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. कोणी ठेवण्यात आलेलं आहे? इस्रोनं. या ठिकाणी इस्रो या संस्थेचं वर्णन करण्यात आलं आहे. तर इस्रोचा लॉंग फॉर्म काय होतो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याचे फाउंडर कोण आहेत? विक्रम साराभाई. त्याची स्थापना केव्हा झाली? 15 ऑगस्ट 1969 रोजी. याचं मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर कुठे आहे? बेंगलुरू या ठिकाणी. आणि सध्याचे इस्रोचे चेअरमॅन कोण आहेत? KC1. हे या ठिकाणी दोन गोष्टी कन्फ्युजन नेहमी होतात. एक तर इस्रोचे चेअरमॅन कोण आहेत? KC1. तसेच DRDOचे चेअरमॅन कोण आहेत? G. सतीश रेड्डी. ठीक आहे, या दोघांमध्ये नेहमी कन्फ्युजन होतं. तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. या ठिकाणी 11वा क्वेश्चन पाहूया. धम्मचक्र दिवस 2020 कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 3 जुलै, 4 जुलै, 5 जुलै की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो 11व्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक बी, 4 जुलैला दरवर्षी धम्मचक्र दिवस
साजरा केला जातो. या ठिकाणी आजचा शेवटचा क्वेश्चन पाहूया विद्यार्थी मित्रांनो. अलीकडेच भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत टिंबटिंब चीनी मोबाईल अनुप्रयोगांवर बंदी घातली आहे. या ठिकाणी अनुप्रयोगाचं वर्णन करण्यात आलंय, त्यालाच काय म्हणतात, ऍप्स. ठीक आहे, ऍप्स वरती बंदी घातली आहे. 59, 60, 69 की यापैकी नाही. ऑब्विसली याचं आन्सर सर्वांना माहित पाहिजे की ऑप्शन नंबर ए 59 चीनी मोबाईल ऍप्स वरती भारताने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत बंदी घातलेली आहे. या ठिकाणी खूप मोठे पॉप्युलर होते टिकटॉक नावाचं एक ऍप्लिकेशन होतं, शेअर इट नावाचं, डीयू रेकॉर्डर नावाचं, कॅम स्कॅनर नावाचे असे प्रचंड पॉप्युलर ऍप्लिकेशन सुद्धा याच्या अंतर्गत बंदी घालण्यात आलेली आहे त्या ऍप्लिकेशनवरती. ठीक आहे, आणि हा आहे तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. आइसलँडच्या नवीन अध्यक्षांचे सध्याचे नाव काय आहे? बोरेन जॉन्सन, अल्बर्ट सिंटोन, गुडनी जॉहन्सन की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थिनीला याचं आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर तुम्ही टाईप करा. ठीक आहे, तुमच्या कमेंटची आम्ही दररोज खूप आतुरतेने वाट बघत असतो. आणि अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही जे छान छान कमेंट करतात त्यांच्याबद्दल किंवा तुम्ही जे आम्हाला सपोर्ट दाखवत आहेत त्याच्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार, अभिनंदन. ठीक आहे, तर हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून दररोजच्या व्हिडिओच्या PDF तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता. या ठिकाणी शेवटी एकच बोलेल, हा जो उपक्रम चालू आहे मराठी भाषेत आपल्या मायबोली भाषेत विद्यार्थ्यांसाठी, हा जो तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमचं जर काही सजेशन किंवा तुमच्या काही त्रुटी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या सजेशन तुम्ही नोट डाऊन करा किंवा कमेंट करा. ठीक आहे, शेवटी एवढंच बोलेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 7 वाजताच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.